नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI रोहिदास चोंदे पाटील. या ठिकाणी आपण इयत्ता 9वीचा ध्वनीचा अभ्यास हा एक महत्त्वाचा भाग बघणार आहोत, घटक बघणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे जे की परीक्षांना अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामध्ये ध्वनी तरंग आहे, ध्वनीचा वेग आहे, ध्वनीचे परावर्तन आहे, मानवी कर्ण, त्यानंतर श्राव्य अवश्राव्य आणि श्रव्यातीत ध्वनी, नेमका याच्यामध्ये काय फरक आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, पहिलाच मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे ध्वनी काय आहे. ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आधी लक्षात घ्या. आपल्या कानात जी ऐकण्याची संवेदना आहे ती ही ऊर्जा निर्माण करते. ही ऊर्जा कशाच्या स्वरूपात आहे तर ही तरंगांच्या स्वरूपात आहे. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी तरंगामुळे माध्यमामध्ये संपीडन जे अधिक घनतेचे असते आणि दुसरं विरलन जे कमी घनतेचे असते याची एक श्रृंखला तयार होते, याची एक साखळी तयार होते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. माध्यमांच्या कणांचे जे दोलन आहे ते आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होत असतात, याला आपण या ठिकाणी अणुतरंग असं म्हणत असतो. ओके, म्हणजे बघा या ठिकाणी लॉन्गिट्यूड वेव्ज असं याला आपण म्हणत असतो. या उलट पाण्यात जो आपण खडा टाकत असतो तो खडा टाकल्याने आपण बघतो की तरंगात पाण्याचे कण वर खाली दोलन करतात. हे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात, त्यास आपण या ठिकाणी अवतरंग असं म्हणत असतो. हा मुद्दा इथे तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. अवतरंगाची व्याख्या आपण या ठिकाणी बघतो आहे, ट्रान्झर्व वेव्ज आपण त्याला म्हणतो आहे. बघा मुद्दा कसा आहे मित्रांनो, या ठिकाणी ध्वनी वर्धक काय करतो, घनतेत बदल करतो. या ठिकाणी आपण बघतोय काही कण या ठिकाणी दाट आहेत, काही विरळ आहेत, याला आपण सपिंडने आणि विरलने असं म्हणत असतो. दाबात बदल कसा होत जातो, या ठिकाणी तिथे दाट आणि विरल जे घनता आहे, या ठिकाणी दाट घनता असेल, त्यानंतर विरल असेल, म्हणजे आपण सरासरी घनता आणि दाब याच्यानुसार ध्वनी तरंग ठरत असतो. म्हणजे बघा या का ध्वनी तरंगाची या ठिकाणची आकृती आहे. ध्वनी तरंगाचे प्रसारण होताना कुठल्याही क्षणाला पाहिले तर हवेमध्ये जास्त कमी घनतेचे सपिंडन आणि विरलन हे पट्टे या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसत आहेत. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर ध्वनी तरंगाची लांबी काय आहे, वेवलेंथ ही कशात मोजतात, तर ती लॅम्डा हे जे ग्रीक अक्षर आहे याने ही वेवलेंथ तरंग लांबी दर्शवली जाते. तर वारंवारता जी आहे ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो ध्वनीची, ती न्यू या ग्रीक अक्षराने दर्शवली जाते. त्यानंतर आपण बघतो आयाम, ॲम्प्लिट्यूड ही AR अक्षराने दर्शवली जाते. एखाद्या माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेची एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणारा जो कालावधी असतो त्याला आपण तरंग काल असं म्हणत असतो, पिरियड म्हणत असतो, तो की TR अक्षराने दर्शवला जातो. त्यानंतर वारंवारतेच्या मूल्यावरून ध्वनीचे स्वरमान ज्याला आपण पीच म्हणतो ते ठरते, म्हणजेच उच्च निच्चता ठरते. तर आयामाचे मूल्य ध्वनीची महत्ता तसेच तीव्रता ठरवत असते. ओके, पुढे ध्वनीचा वेग कसा ठरतो, स्पीड ऑफ साऊंड म्हटलेला आहे. बघा तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदूने एक कालावधीत कापले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग. तरंगावरील संपीडन किंवा विरलन यासारखे एखाद्या बिंदूने एक कालावधीत कापले अंतर म्हणजे या ठिकाणी ध्वनीचा वेग असतो. वेग म्हणजे काय आहे, तर अंतर किती कालावधीमध्ये किती अंतर कापले याला आपण वेग म्हणतो. अंतर भागिले काल वेग, म्हणजे ध्वनी तरंगावरचा कुठलाही बिंदू जो टी तरंग काल दर्शवतो तो तरंग लांबी लॅम्डा एवढे अंतर पार करतो. म्हणून ध्वनीचा वेग हा पुढील प्रमाणे असतो, तो वेग तरंग लांबी आणि तरंग काल यामध्ये दर्शवला जातो. ओके, म्हणजे बघा ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता गुणिले तरंग लांबी, किती वारंवारता आहे आणि किती तरंग लांबी आहे यावरून या ठिकाणी ध्वनीचा वेग ठरत असतो. आणि हा जर आपण बघितलं तर ध्वनीचा वेग हा सर्व वारंवारताकरता जवळपास समानच आहे. स्थायू माध्यमातून वायू माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग हा कमी होत जातो, हा मुद्दा मात्र लक्षात ठेवा. जर आपण कोणत्याही त्या ठिकाणी माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग वाढतो, हाही मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. मग एक या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 25 अंश सेल्सिअसला ध्वनीचा वेग कुठे किती असतो, हा मुद्दा आहे. बघा सर्वाधिक वेग जर बघितला आपण तो स्थायूमध्ये असणार आहे, 2 नंबरला द्रवामध्ये आणि 3 नंबरला वायूमध्ये, हे आधी लक्षात घ्या. पण मग स्थायूमध्ये आपण या ठिकाणी उदाहरण जर बघितलं तर 5420 मीटर प्रति सेकंद असा वेग ॲल्युमिनियममध्ये सर्वाधिक वेग या ठिकाणी आपल्या इथे वरती दिसतो आहे. त्यानंतर निकेलमध्ये त्यापेक्षाही जास्त दिसतो आहे 6000, स्टीलमध्ये 5960, लोखंडात 5950, पितळामध्ये 47, काचेमध्ये 3980 एवढा वेग आहे. खाली आपण द्रवामध्ये गेलो तर द्रवामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वाधिक वेग आहे, कारण याच्यात आपण बघतो मित्रांनो क्षार असतात. त्यानंतर शुद्ध पाण्यातसुद्धा वेग आहे, समुद्राच्या पाण्यात 1531 आहे, शुद्ध पाण्यात 1498 आहे, इथेनॉलमध्ये 1207 आहे, मिथेनॉलमध्ये 1103 आहेत. त्यानंतर वायूमध्ये कसा वेग आहे हा, तर वायूमध्ये हायड्रोजन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये 1284
मीटर पर सेकंद इतका वेग आहे. हिलियम आहे 965, त्यानंतर हवेमध्ये आहे 346 मीटर पर सेकंद. हा वेग महत्त्वाचा आहे मित्रांनो हवेतील, जो की 25 अंश सेल्सिअसला आहे, परंतु हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर खाली सल्फर डायऑक्साईड वगैरे येथील वेग दिलेला आहे. आता या ठिकाणी जे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ आहे बोरेली आणि व्हिव्हियानी यांनी 1660 दशकामध्ये दोन्हीची हवेतील गती मोजली. दूर असलेल्या बंदुकीतून गोळी सुटताना निघालेला प्रकाश आणि आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या वेळा त्यांनी मोजल्या आणि त्यांनी गती काढली की 350 मीटर पर सेकंद, ज्याला आज आपण 346 मीटर पर सेकंद म्हणतो, त्याच्या अत्यंत जवळ होती, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा मुद्दा काय आहे मित्रांनो, तर ध्वनीचा वेगवेगळ्या ठिकाणचा जो वेग आहे तो कशावर अवलंबून असतो. बघा, ध्वनीचा वायूतील वेग, वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग हा वायूच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. भौतिक स्थिती म्हणजे काय, तर वायूचे तापमान, त्याची घनता, त्याचा रेणुभार, याला आपण वायूची भौतिक स्थिती असं म्हणत असतो. तापमान, टेम्परेचर कशाला म्हणतो आपण. ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो, म्हणजेच तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जर तापमान चौपट झालं तर गती कशी होणार आहे, ध्वनीची दुप्पट होणार आहे. त्यानंतर घनता, डेन्सिटी, याच्यानुसारसुद्धा ध्वनीचा वेग वाढतो. माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात या ठिकाणी हा ध्वनीचा वेग आहे. म्हणजे घनता व या ठिकाणी आपण जर बघितलं तर घनता चौपट झाल्यास गती ही अर्धी होती, हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. त्यानंतर रेणुभार, मोलेक्युलर वेट म्हणतो आपण. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्तुळाच्या व्यस्त वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो, हा एक मुद्दा आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी नीट लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर आपण जर बघितलं ऑक्सिजन वायूचा रेणुभार हा 32, तर हायड्रोजनचा रेणुभार हा 2 असतो. म्हणजेच भौतिक स्थितीमध्ये ध्वनीचा वेग हा हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनपेक्षा चौपट असतो, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आणि एका स्थिर तापमानावर ध्वनीचा वेग हा हवेच्या दाबावर अवलंबून असतो, हवेच्या दाबाचा याच्यावर काही परिणाम होत नाही, हा एक मुद्दा आधी लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो परीक्षेला विचारला जातो तो प्रश्न म्हणजे श्राव्य, अवश्राव्य आणि श्राव्यातीत ध्वनी. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे, 20 Hz ते 20,000 Hz ही आहे, हे आधी लक्षात घ्या. म्हणजेच या वारंवारतेमधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो, म्हणून या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात. मानवी कान 20 Hz पेक्षा कमी व 20,000 Hz पेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाहीत. किती, कमीत कमी 20,000 Hz आणि जास्तीत जास्त 20,000 Hz, म्हणजे याला किलो हर्ट्समध्ये 20 kHz असं म्हटलं गेलं आहे. 20 Hz पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असं म्हणतात. दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपनी होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 Hz पेक्षा कमी वारंवारतेचा असतो, म्हणजेच अवश्राव्य असतो, त्याला आपण इन्फ्रासाऊंड असं म्हणतो. 20 Hz पेक्षा कमी, जो की मानवाला ऐकायला येत नाही. आणि पुढचं 20,000 Hz पेक्षा अधिक असेल तर त्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी म्हणतो आपण, अल्ट्रासाऊंड ध्वनी असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, कुत्रा असेल, वटवागुळ असेल, डॉल्फिन असेल, असे जे प्राणी असतात त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे ते श्रव्यातीत ध्वनी ऐकू शकतात. या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजांची चाहूल लागते जी आपल्याला लागत नाही. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी 5 वर्षाखालील मुले, काही प्राणी, कीटक, तर हे 25,000 Hz पर्यंत तो ध्वनी ऐकू शकतात. खूप मोठा ध्वनीसुद्धा हे ऐकू शकतात. डॉल्फिन्स, वटवागुळे आणि उंदीर हे असे श्रव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात, हाही मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. पुढे थोडंसं इतिहासात जर डोकावलं तर इटालियन शास्त्रज्ञ आहे स्पालांझानी यांनी वटवागुळाच्या शरीरातील विशिष्ट रचनेचा शोध सगळ्यात आधी लावला. वटवागुळाचे एक एक अवयव, कान, नाक, डोळे इत्यादी एकाच वेळी बंद करून त्यांना अंधारात उडत सोडून वटवागुळे अंधारात बेधडक कशी उडतात याची गूढ त्याने त्या ठिकाणी उकळले. म्हणजे कान बंद केले, वटवागुळ धडाधड इतस्तः आपटू लागले. डोळे उघडे असूनही त्यांना त्याचा उपयोग होत नव्हता. त्यावरून वटवागुळाच्या अंधारातील भरड्याची सारी भिस्त त्याच्या कानावर असते, डोळ्यावर नसते, हे या ठिकाणी शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. म्हणजे तो जो प्रतिध्वनी असतो त्याच्यानुसार वटवागुळ त्या ठिकाणी समोरची अडथळे शोधत असतं. वटवागुळे श्राव्यातील ध्वनी तोंडाने काढतात व तो समोरच्या पदार्थावर आपटून परावर्तित ध्वनी त्यांच्या कानांना ऐकू येतो. अशा रीतीने समोरच्या पदार्थाचे अस्तित्व आणि अंतर याबद्दल वटवागुळांना अंधारातही अचूक ज्ञान होत असते, हा मुद्दा इथे तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. पुढे काय आहे श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग काय आहे. एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी आपण श्रव्यातीत ध्वनी वापरत असतो. प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यास श्रव्यातीत ध्वनी उपयोगी ठरतात. त्यानंतर दुधासारखे द्रव अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग होत असतो. हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान जे आहे ते श्रव्यातीत ध्वनी तरंगावर अवलंबून असते, याला आपण सोनोग्राफी म्हणतो. त्यानंतर मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा श्रव्यातीत ध्वनीने मिळवता येतात. श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग कारखान्यामध्ये सुद्धा होत असतो, जिथे हात पोहोचवणे शक्य नाही अशा भागातील यंत्राची स्वच्छता आपण या श्रव्यातीत ध्वनीद्वारेच करत असतो. धातूच्या ठोकळ्यातील तडे आणि भेगा शोधण्यासाठी देखील याचा उपयोग होत असतो.
पुढे ध्वनीचे परिवर्तन काय आहे, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड काय आहे, तो मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघावा लागेल. तर बघा, महत्त्वाचा मुद्दा काय आहे, प्रकाशाचं जसं परिवर्तन होतं तसंच ध्वनी तरंगाचे देखील घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होत असतं आणि ते देखील परावर्तनाच्या नियमाचे पालन त्या ठिकाणी करत असतं. ध्वनीच्या परावर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत अशा अडथळ्याची आवश्यकता असते. ध्वनी ज्या दिशेने जातो त्या व परावर्तित होतो ती दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखा कोण करतात आणि एकाच प्रतलात असतात, हा मुद्दा लक्षात घ्या. आता ध्वनीचे चांगले आणि अयोग्य परावर्तक कसे लक्षात घेणार तुम्ही? एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना ध्वनी किती प्रमाणात परावर्तित होतो यावरून त्याचा तो परावर्तक ठरत असतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर यापासून ध्वनीचे परावर्तन न होता तो ध्वनी शोषला जातो, यांना अयोग्य परावर्तक म्हटले जाते, हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. पुढे प्रतिध्वनी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. तुम्ही जर बघितलं तर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी प्रतिध्वनी स्थळ असतं, ज्याला आपण इको पॉईंट म्हणतो, तिथे जर तुम्ही ओरडले ना तर तुम्हाला तुमचा तो ध्वनी वापस ऐकायला येईल. म्हणजे बघा, प्रतिध्वनी म्हणजे काय आहे? मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झाली पुनरावृत्ती. तुम्ही जे एखाद्या ध्वनी बोललेला आहात तो या पृष्ठभागावर त्या ठिकाणी आदळला आणि वापस आला, याला तुम्ही प्रतिध्वनी म्हणतात. म्हणजे ध्वनी व प्रतिध्वनी वेगळे ऐकू जर तुम्हाला येऊ द्यायचे असेल तर 22° सेल्सिअस तापमानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागाचे कमीत कमी अंतर हे त्या ठिकाणी 17 मीटर असले पाहिजे, जे की 22° सेल्सिअस तापमानाला हवेतील ध्वनीचा जो वेग आहे तो 344 मीटर प्रति सेकंद असतो. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर ध्वनीची सातत्य 0.1 सेकंद असते, त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा स्रोताच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तरच आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी ऐकायला येतो, हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. एक महत्त्वाचं या ठिकाणी सूत्र दिलं आहे, अंतर बरोबर वेग गुणिले काल. 344 मीटर प्रति सेकंद अंतर आहे, 0.1 सेकंद इतका वेग आहे, तर या ठिकाणी 34.4 मीटर एवढं अंतर तुम्हाला सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी असावं लागतं. म्हणजेच या अडथळ्याचे जे कमीत कमी अंतर आहे ते वरील अंतराचे निम्मे, ज्याला 17.5 मीटर म्हणून आपण वन साईड 17.5 आणि पुन्हा वापस 17.5 असं एक 34.4 मीटरचं अंतर जे आहे त्याच्यातून तुम्हाला या ठिकाणी प्रतिध्वनी ऐकू येऊ शकतो. मग या प्रतिध्वनी संदर्भात जर आपण बघितलं तर आपण बघतो आहे विजापूरचा जो गोल घुमट आहे कर्नाटकमधला, या ठिकाणी उत्तम प्रकारे तुम्ही हा प्रतिध्वनी ऐकू शकतात. ओके, त्यानंतर पुढे बघा, इमारतीचे छेद तुम्ही पाहिले असेल किंवा भिंती असेल यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणेल असा ध्वनी तयार होतो. आवाज घुमणे म्हणतो बघा आपण, म्हणजे तुम्ही एखाद्या असं मोकळ्या खोलीमध्ये गेलात, तिथे कोणतेच दुसरे पदार्थ नाही आहे तर तुम्ही बोललेलं तुम्हालाच ऐकायला येतं आहे, त्याला आपण निनाद म्हणतो. म्हणजे एकाच ध्वनी तरंगाच्या लगतच्या येण्यातील कालावधी जो आहे तो कमी होत जातो पण परावर्तित ध्वनी एकमेकांना मिसळतो. तो सुस्पष्ट नसला वाढणारा महत्त्वाचा ध्वनी त्या खोलीमध्ये तयार होतो. काही सार्वजनिक सभागृह तुम्ही पाहिले असेल, श्रोत्यांच्या बसण्याच्या जागा बघितल्या असेल, त्या ठिकाणी तो जो ध्वनी आपलाच आपला ऐकायला येतो, त्याचा वारंवार पुन्हा एकमेकांमध्ये मिक्सिंग होते, हे सगळं निनादामुळे होत असतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे सोनार काय आहे? सोनार यंत्रणेवर प्रश्न विचारले गेलेले आहे मित्रांनो सातत्याने. MPSC च्या परीक्षा असतील, सरळ सेवेच्या परीक्षा असतील, खाली पोलीस भरती शिपायापर्यंत सगळीकडे. तर मग सोनार काय आहे? सोनारचं लॉंग फॉर्म आधी लक्षात ठेवा, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग असं याला म्हटलं जातं. सोनार काय आहे? हे पाण्याखालील वस्तूचे जे अंतर, दिशा आणि वेग आहे, स्रव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग करून हे सोनार मोजत असतं. सोनारमध्ये प्रक्षेपक असतो आणि शोधक असतो. बघा हा प्रक्षेपक आहे. ओके, तर प्रक्षेपक स्रव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो. या ठिकाणी प्रक्षेपक काय करतो, खूप मोठा ध्वनी तरंग त्या ठिकाणी निर्माण करतो आणि तो खाली पाठवतो पाण्यामध्ये. आता समुद्रतळाशी असणाऱ्या वस्तूवर हा ध्वनी आदळतो. म्हणजे तुम्ही जर इथे नीट बघितलं तर त्या ठिकाणी समुद्रतळाशी असणाऱ्या ज्या वस्तू आहे त्याच्यावर हा ध्वनी आदळणार आहे व ते तरंग परावर्तित होणार आहे. परावर्तित झाले तरंग हे जहाजावरील ग्राहक त्या ठिकाणी ग्रहण करत असतो, हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागेल. पुढे ग्राहकाद्वारे श्रव्यातील ध्वनी तरंगाचे रूपांतर हे विद्युत लहरीत होत असते, त्यातून त्यांचा सुयोग्य अर्थ काढला जातो. श्रव्यातीत ध्वनीच्या प्रक्षेपण आणि स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो. ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून व वरील कालावधी विचारात घेऊन ज्या वस्तूपासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते त्यांचे अंतर काढता येते. आता सोनार तंत्र वापरून आपल्याला समुद्राची खोलीसुद्धा काढता येते. पाण्याखालच्या टेकड्या, दर्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठीसुद्धा आपण सोनार तंत्राचा वापर करत असतो, हा मुद्दा इथे लक्षात घ्या. पुढे सोनोग्राफी काय आहे, त्याच्यामध्ये काय उपयोग होतो या ध्वनीचा,
तर बघा, सोनोग्राफी तंत्रामध्ये सुद्धा आपण श्रव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग करतो आणि शरीरांतर्गत भागाच्या चित्रनिर्मितीमध्ये याचा उपयोग या ठिकाणी करतो. म्हणजे याच्यामध्ये काही सूज असेल, जंतू संसर्ग असेल, वेदनेची कारणं असेल, हृदयाची स्थिती, हृदयविकाराच्या झटक्यानंतरची हृदयाची अवस्था, गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ, हे सगळं आपण सोनोग्राफीतून बघत असतो. तिथे या ध्वनी तरंगाचा आपण उपयोग करत असतो. म्हणजे या तंत्रज्ञानामध्ये जर आपण बघितलं तरी एक छोटी शोधनी असते, प्रोब असते व एक विशिष्ट असा द्रव वापरला जातो. शोधनी आणि त्वचा यांच्यातील संपर्क योग्य प्रकारे व्हावा, श्रव्यातील ध्वनी पूर्ण क्षमतेने वापरला जावा, यासाठी हा द्रव या ठिकाणी वापरलेला असतो. आणि परीक्षण करायच्या भागावरील त्वचेवर द्रव त्या ठिकाणी लावला जातो. शोधनीच्या सहाय्याने उच्च वारंवारतेचा ध्वनी द्रवामधून शरीरामध्ये सोडला जातो. शरीरातील अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी पुन्हा शोधनीच्या सहाय्याने एकत्र केला जातो आणि परावर्तित ध्वनीच्या सहाय्याने संगणक शरीरा अंतर्गत भागाचे चित्र त्या ठिकाणी तयार करत असते. हे तंत्रज्ञान वेदनाविरहित असल्याने अचूक निदानासाठी या ठिकाणी आपण या सोनोग्राफीचा वापर करत असतो, हे तुम्हाला माहीत आहे. पुढे आणखी एक मुद्दा आहे, या ठिकाणी विज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा विकास, त्याचा गैरवापरही होतो आहे. सोनोग्राफी तंत्रातून आपण जन्मास येणारे अर्भक हे कसे आहे, त्याची वाढ कशी होती याचा उलगडा करतो, परंतु काही वेळेस हे भ्रूण हत्येसाठी सुद्धा या ठिकाणी कारण ठरत होतं आणि त्याच्यासाठी मग आपण तो शिक्षापात्र गुन्हा केला आणि PNDT ॲक्ट या ठिकाणी आपण तयार केला आहे. सेव द गर्ल चाइल्ड असं आपण याला म्हणतो. मित्रांनो, पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे मानवीकरण, ह्युमन इयर आपण ज्याला म्हणतो. काय काय असतं मानवीकरणामध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत. एक अत्यंत मानवीकरणाची रचना कशी असते, बघा. या ठिकाणी हा बाह्यकर्ण आहे जो तुम्हा आम्हाला दिसतो. त्यानंतर कर्णमध्येची पोकळी या ठिकाणी आहे, इथून मध्ये साऊंड सायकल जाणार आहे. कर्णनलिका ही आहे. त्यानंतर इथे कानाचा पडदा आहे, इथे मध्यकर्ण आहे, इथे तीन हाडांची साखळी आहे. या ठिकाणी अर्धवर्तुळाकृती नलिका आहे. या ठिकाणी स्टेप्स आहे. इथे कर्णशंकू आहे. इथे आंतरकर्ण आहे. आणि या ठिकाणी ग्रसनीकर्ण नलिका आहे. तर अशा पद्धतीने हा मानवी कर्ण आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आता कान जर आपण बघितला तर कान हे महत्त्वाचे इंद्रिय आहे. कानाने आपण ध्वनी ऐकतो. ध्वनी तरंग आपल्या कानावर पडल्याने कानातील पडदा कंपित होतो व त्या कंपनाने विद्युत लहरीत त्याचे रूपांतर कंपनाचे होत असते. त्या श्रवणविषयक मज्जातंतूद्वारे मेंदूकडे प्रवास करत असतात. कर्णाचे तीन भाग आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचा बाह्यकर्ण. बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र करतात. कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीत ते पोहोचवतात. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज नरशाळ्यातून बाहेर पडावे तसे मध्यकर्णापर्यंत पोहोचत असतं. पुढे मध्यकर्ण काय आहे, मिडल इयर काय आहे, तर मध्यकर्णाच्या पोकळीमध्ये पातळ पडदा असतो. जेव्हा माध्यमातील संपीडन पोहोचतो तेव्हा तो पडद्याच्या बाहेरील दाब वाढवतो, कानाचा पडदा आत ढकलतो. तसेच जेव्हा विरलन पडद्यापाशी होते पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो व पडदा बाहेरच्या बाजूने ढकलला जातो. यामुळे ध्वनी तरंगामुळे पडद्याची कंपन होत असते. पुढे आंतरकर्ण काय आहे, इनर इयर काय आहे, तर बघा, ध्वनीविषयक मज्जातंतूचा भाग आंतरकर्णाला मेंदूशी जोडतो. आंतरकर्णात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते, तिला कर्णावर्त असं आपण म्हणत असतो. कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली जी कंपनी आहे ती स्वीकारली जातात आणि जी मज्जातंतू आहे आपला मेंदू म्हणतो आपण, तिथून विद्युत संकेताच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवले जातात. नंतर मेंदूमध्ये त्या संकेताचे विश्लेषण होत असते. मज्जातंतूद्वारे हे मेंदूत जात आहे. म्हणजे कान हे ऐकण्याचे आणि शरीराचा तोल सांभाळणारे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. कान स्वच्छ करण्यासाठी कानामध्ये काळी टोकदार वस्तू घालू नये. इयरफोनच्या सहाय्याने मोठ्या आवाजात गाणे यावर ऐकू नये, नाहीतर या कानातील पडद्यांना इजा होऊ शकते. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे मुद्दे बघितलेले आहे. सोनारचे तंत्रज्ञान पहिल्या महायुद्धामध्ये आपण शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी वापरल्या गेल्या होत्या. हे तंत्रज्ञान हवेतही वापरते, ते वटवागुळी याच तंत्राचा वापर करत असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी ध्वनीचे स्वरूप, त्याचा वापर, त्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण इथे थांबूया. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.